आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं 33 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टानुसार मिठा नगरपालिकेने आता 1 जुलै कृषी दिनाचं औचित्य साधत शहरातील मायनी रोड क्रीडा संकुलनामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं आहे. यावेळी मिठा नगरपालिकेचे वतीनं सुनेचं झाड या नाविन्यपूर्ण योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेअंतर्गत सुनेच्या नावे फळझाड लावणे व लावलेले झाड जतन करणे या सामाजिक भावनेतून ही योजना पालिकेने सुरू केली आहे. नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या वृक्षारोपणाचं उद्घाटन झालं. यावेळी विटा नगरपालिकेच्या वतीनं सुनेचं झाड या नाविन्यपूर्ण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग मिळाला. या योजनेअंतर्गत सुनेच्या नावे फळझाड लावणे व लावलेले झाड जतन करणे या सामाजिक भावनेतून ही योजना पालिकेने सुरू केली आहे. लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृहामध्ये विटा पालिकेच्या नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती कांबळे, नगरसेविका मनीषा शितोळे, मीनाक्षी पाटील, मालतीताई कांबळे, लता मेटकरी आदींच्या हस्ते महिला बचत गट, महिला मंडळे व शहरातील महिलांना सुनेचे झाड उपक्रमांतर्गत फळझाड देण्यात आलं. सुनेचे झाड या योजनेतून दिलेल्या झाडांचे संवर्धन करणे आपले कर्तव्य विटा पालिकेने वृक्ष लागवड मोहीम हाती घेऊन केलं आहे. यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात येत आहे. वृक्ष लागवड यशस्वी होण्यासाठी सुनेचे झाड हे योजना पालिकेने सुरू केली आहे. या योजनेतून दिले जाणारे फळझाड नागरिकांनी लावून त्याचं संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे असं नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी म्हटलं आहे. नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिराज शिकलगार.